नमस्कार मित्रांनो, कन्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेनंतर वक्री होणार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे हा संपूर्ण महिना नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये वक्रीच असणार आहे. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे तुमच्या राशीचा जो पंचमेश आणि षष्ठेश जो शनी आहे जो की षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 16 तारखेनंतर हा मार्गस्थ होणार आहे. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे कन्या राशीवरती कशा प्रकारचे असणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे वृश्चिक राशीमध्ये आणि तो दिनांक 26 तारखेनंतर वक्री होणार आहे, याप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी जो की षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे 16 तारखेनंतर हा मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडस धावपळ वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे होईल, महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि एका जागेवरती काय स्थिर तुम्ही नसणार आहे. मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालणार आहेत आणि असं पण बघितलं तर तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू असतात, बॅक ऑफ द माइंड चालू असतात, फिल्ट्रेशन बऱ्याचशा गोष्टींचं होत असतं. तसा अनुभव या महिन्यात असणार आहे, तो थोडासा जास्त प्रमाणात असणार आहे. त्यामुळे बरीचशी कामं तुम्ही घ्याल आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी धावपळ सुद्धा कराल आणि तुमची जी रस आहे थोडीशी शारीरिक मेहनत झाली की लवकर मलून होतात किंवा थकून जातात. तर तशाच प्रकारचा अनुभव या महिन्यामध्ये येणार आहे. स्वतःच्या भावभावनेत नियंत्रण ठेवा, स्ट्रेस किती घ्यायचा, कशा प्रकारे घ्यायचा हे मात्र तुम्हाला त्याचं नियमन करता आलं तर या महिन्यामध्ये तसा काही त्रास होणार नाही. तर परंतु तसा थोडाफार त्रास होण्याची चिन्ह ही 22 तारखेनंतर नक्की दिसून येतात. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, जास्त स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. बाकी तसं पाहण्याचं झालं तर हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या 20-22 तारखेनंतर हाताळू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्वपूर्ण जो ग्रह आहे शुक्र, जो की तुमचा धनेश पण आहे आणि तुमचा भाग्येश पण आहे, जो की तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, 7 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करणार करतो आहे, 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. याप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे संपूर्ण महिन्यामध्ये. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर मात्र तुमचा अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे आर्थिक तशी काय काळजी करू नका, जे तुमची येणार आहे ती व्यवस्थित येणार आहेत, पैशाचं जे आवक आहे ती चांगली असणार आहे, इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे खूप चांगली आहे आणि पैसे जरा खिशात असले किंवा पैशाची आवक व्यवस्थित असली तर मात्र तुमच्या राशीला बरं वाटेल, जे की खूप चांगली गोष्ट आहे. फक्त थोडंफार मंगळ हा जो लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय तो थोडस तुम्हाला खर्च करण्याकडची प्रवृत्ती थोडीशी दाखवेल. तशी प्रवृत्ती तुमची नसली तरी सुद्धा यामुळे खर्च होऊ शकतील. अर्थात दिवाळीचा महिना आहे त्याच्यामुळे खर्च हे होणारच, तरी पण खर्च कुठे कधी कसे खर्च करायचे हे थोडस ताळतंत्र ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नंतर त्रास होणार नाही. ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा थोडी महत्वाची गोष्ट, चांगली गोष्ट आहे ती म्हणजे लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला साधारण 20-22 तारखेनंतर मिळायला सुरुवात होतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, अर्थात तो आता वक्री आहे संपूर्ण महिन्यामध्ये, इथे एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या राशीचा जो तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो शुक्र आहे हा शुक्र दिनांक 7 तारखेनंतर तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार. आता घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध खूप चांगले राहते, घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या थोडस आरोग्याकडे लक्ष द्या. या महिन्यामध्ये घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर गृहसौख्याबद्दल सुद्धा हा महिना तसा पाहिला तर चांगला राहील. यानंतर लव लाईफ बद्दल सांगायचं झालं तर लव लाईफ संदर्भामध्ये तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार, तर साधारणतः गेल्या 3-4 महिन्यामध्ये बघितलं असेल किंवा अनुभव घेतला असेल की जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावर काही गोष्टी काही व्यवस्थित जुळत नाहीये. छोट्या मोठ्या गोष्टीवर थोडस वाद विवाद होणं अगदी मोठ्या प्रमाणात नाही तर थोडंफार जाणवलं असेल, मग तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी नसाल, तर या महिन्यामध्ये साधारण 20-22 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा चांगल्या होतील. ते एक गोष्ट सांगावीशी वाटते, जो लाभ स्थानातला जो मंगळ आहे तो पंचम दृष्टीने सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे, त्याच्यामुळे थोडेफार चहाच्या कपातले वादळ ज्याला म्हणतो तशा गोष्टी अनुभवायला येतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच कन्या राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडस लक्ष देणं गरजेचं, ही गोष्ट महत्वपूर्ण राहील. आणि जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना हा शुभ फलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, अर्थात तो वक्री आहे,
त्यांनी फारसा फरक पडणार नाही. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरले जाण्याचं एक संबंध थोडंसं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश जो बुध आहे हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये शत्रु राशीमध्ये वक्री होणारा दिनांक 26 तारखेनंतर ही गोष्ट थोडीशी महत्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडस वेगळ्या प्रकारच्या गोष्टी, तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर वादविवाद न जमणं, न पटणं, या कागदोपत्री व्यवहारामध्ये फसले झाल्यासारखे वाटणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील किंवा आपल्याला टार्गेट केलं जात आहे का अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर त्यापासून थोडस सावध राहा, थोडस अलर्ट राहा. तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही, तुमचे रास जे 24 तास सावधच असते. तरी सुद्धा काही गोष्टी या थोड्याशा अंगलटीत तर येणार नाही, याकडे लक्ष द्या. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडस लांब राहणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार साधारण 20-22 तारखेनंतर अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा आर्थिक स्तर मात्र अतिशय चांगला असणार आहे. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके या महिन्यात कशा प्रकारचे मिळतील. जसे की दिनांक 2 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असाच असणार आहे. खास करून फिरणं वगैरे होईल, तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून भेटीगाठी होतील, काही चांगल्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करून तुम्ही करू शकाल, काही चांगले लाभ होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. काही चांगल्या नवीन नवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात. यानंतर दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे, दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. खास करून महत्वपूर्ण काही गुंतवणूक होऊ शकेल, काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. हा थोडा महत्वपूर्ण राहील. शनी जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग. आरोग्याकडे थोडस लक्ष द्या. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी थोड्याशा जास्त प्रमाणात देऊ शकतील. तर मानसिक आरोग्य आहे त्याकडे थोडस लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. हा सुद्धा महत्वपूर्ण राहील. हर्षल जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग थोडासा त्रासदायक राहू शकेल. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा मोठे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. खास करून तुम्हाला शारीरिक दुखापतीकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस या दरम्यान अजिबात करू नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला नेपच्यून आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभ फलदायी राहील. तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. अचानक अशा प्रकारे काही संवेदना तुम्हाला जाणवतील की ज्या भविष्यात तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. तर अशा प्रकारच्या काही इंट्युशन जर का तुम्हाला आल्या किंवा आयडियाज तुम्हाला आल्या, जरूर त्यावर काम करा. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडस मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये एकूण 2 अमावास्या येत आहेत. एक आहे 1 तारखेला लक्ष्मी पूजनाची आणि दुसरी आहे 30 तारखेला. आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. आपण त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो. तुलसी विवाह समाप्ती सुद्धा त्याच दिवशी आहे, म्हणजे 15 तारखेला. तर एकंदरीतच लक्ष्मी पूजनाचे साधारण कोणते मुहूर्त आहेत आणि कशा प्रकारचे आहेत या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करू. परंतु आत्ता साधारण या महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 1, 15 आणि 30 या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे कोणासाठी कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवादामध्ये अजिबात जाऊ नका. गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक जास्त होईल, गुंता जास्त वाढेल. कारण बुध जो की 26 तारखेला वक्री होणाऱ्या द्वितीय स्थानामध्ये हा थोडासा त्रासदायक असणाऱ्या त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.